नमस्कार फ्रेंड्स, रश्मी सॅटन्स रेसिपीज मध्ये मी रश्मी आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण तयार करतोय भोगी स्पेशल तीळ घातलेली बाजरीची भाकरी। त्यासाठी घेतलेलं आहे मी एक मोठी वाटी भरून बाजरीचं पीठ। इथे ह्या बाउलमध्ये मी गरम पाणी घेऊन ठेवलेलं आहे, तीळ घेतलेले आहेत आणि चवीकरिता मीठ। तर सगळ्यात आधी आपण पीठ मळून घेऊया। ह्यात थोडंसं पीठ मी भाकरी कापण्याकरता काढून ठेवते। आता थोडं थोडं गरम पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, पण त्याआधी आपण चवीसाठी थोडंसं मीठ घालणार आहोत। काही काही जण मिठाचा वापर करत नाही, तर जे करत नसतील त्यांनी मीठ नाही घातलं तरीसुद्धा चालून जाईल, पण थोडंसं मीठ घातलं तर भाकरीला छान चव येते आणि आपण ही भाकरी अशीच पण खाऊ शकतो। म्हणजे भाजी नसली तरी पण ही भाकरी छान तूप लावून खाऊ शकतो। तर आपण सगळ्यात आधी पीठ मळून घेऊया। पाणी गरम आहे तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे, एकाच वेळी भरपूर पाणी घालायचं नाही। पाणी गरम आहे त्यामुळे पीठ सावकाश सांभाळून मळायचं आहे। गरम पाणी घातल्यामुळे काय होतं की हे जे बाजरीचं पीठ आहे ते छान मळता येतं, छान गोळा तयार होतो, सुटसुटीत असं राहत नाही, छान बांधलं जातं पीठ। अजून थोडंसं पाणी घालूया। अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे। छान पीठ मस्त मळून घ्यायचंय। जितकं व्यवस्थित तुम्ही पीठ मळाल तितकी तुमची भाकरी जी आहे ती व्यवस्थित तयार। पिठाचा गोळा बघा छान मळून झालाय, पण मळून झाल्यानंतर पण त्याला छान असं पुन्हा रगडून घ्यायचंय, मळून घ्यायचंय। आणि ह्या ताटामध्येच आपण भाकरी थापणार आहोत, तर ताट व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं, नाहीतर ताटाला जर खाली पीठ लागलेलं असेल तर भाकरी थापताना ते पीठ चिटकत राहतं आणि आपली भाकरी फाटते। आपलं पीठ छान मळून झालेलं आहे। तुम्हाला वाटलं तर ह्या एकाच गोळ्याची मोठी भाकरी तुम्ही थापू शकता किंवा छान छोट्या दोन भाकऱ्या तयार करू शकता। भाकरी थापून घेऊया। ताटामध्ये पीठ घेतलंय मी, तेच पीठ हाताला थोडंसं लावून घ्यायचं। हा गोळा ठेवलाय मी आणि आधी हा गोळा जो आहे तो कडेने पसरवून घ्यायचा। एका बाजूला मी भाकरी शेकण्यासाठी पॅन गरम करत ठेवलेला आहे। लोखंडी तव्यावर किंवा पॅनवर तुम्हाला भाकरी छान शेकून घ्यायची आहे। आधी कडे कडेने अशी बोटांनी मी थापलेली आहे भाकरी। ह्याच्या आधी पण मी तुम्हाला भाकरी तयार करून दाखवलेली आहे, ज्वारीची भाकरी, उकडीची, तांदळाची भाकरी, तर त्याच पद्धतीने भाकरी थापायची आहे। कडेने थापून झाल्यानंतर मध्ये पण ह्या भागाने असं थापायचं। आपली भाकरी छान तयार झालेली आहे, ती आता आपण शेकण्याआधी काय करायचं आहे की हे जे तीळ आहेत हे तीळ त्याच्यावर घालायचे। तुम्हाला आवडतील तसे कमी जास्त तीळ तुम्ही वापरू शकता।
आणि आता हे तीळ थोडे प्रेस करून घ्यायचे. तर हलके हलके हे तीळ असे प्रेस करून घ्यायचे आहेत. आणि आता भाकरी शेकून घ्यायची. भाकरी शेकताना हा तिळाकडचा जो भाग आहे तो खालच्या दिशेला पॅनच्या इथे चिटकला पाहिजे पॅनला. आणि पिठाची जी बाजू आहे ज्याच्यावर आपण भाकरी भाजली होती तुम्हाला हे पीठ दिसतंय, तर ती बाजू जी आहे वर यायला पाहिजे. आणि आता याला पाणी लावून घ्यायचंय. तर गॅस हा मध्यम आचेवर ठेवलेला आहे आणि संपूर्ण भाकरीला छान पाणी लावून घ्यायचं. ज्यांना हाताने जमत नसेल त्यांनी ब्रशचा वापर करायला काही हरकत नाही. कोरडी राहता का म्हणे सगळीकडे छान पाणी फिरवून घ्यायचं. आणि भाकरी अशा वेळी परतायची की वरची बाजू जी आहे ती पूर्णपणे सुकता का म्हणे आणि इतका ओलसरपणा पण राहता का म्हणे की भाकरी परतल्यानंतर चिटकेल. भाकरी आपण आता पलटून घेऊया. दुसरी बाजू पण छान आता आपल्याला शेकून घ्यायची. भाकरी आपण पुन्हा पलटून घेऊया. गॅस बंद करूया. आपली भाकरी तयार आहे. दुसरी भाकरी सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला शेकून घ्यायची आहे. फ्रेंड्स, भोगी स्पेशल बाजरीची तीळ लावलेली भाकरी तयार आहे. ही भाकरी भोगीच्या भाजीबरोबर खूप छान लागते. भोगीची भाजी मी याआधीच तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. रश्मी सॅटम्स रेसिपीज या माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही भोगीची भाजी ही माझी रेसिपी पाहू शकता आणि बनवू शकता. त्या भाजीबरोबर ही भाकरी खूप अप्रतिम लागते. मुलांना ही मीठ घातलेली असल्यामुळे ह्याला खूप छान चव येते. तर याच्यावर तूप घालून दिलं आणि थोडासा गुळ पण दिलात तर मुलं पण फार आवडीने ही भाकरी खातात. तर फ्रेंड्स, माझी ही रेसिपी आपल्याला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या माझ्या रेसिपीज तुम्ही सहजतेने पाहू शकाल. धन्यवाद.